नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, देशव्यापी लॉकडाऊन संपला, आता फक्त एक दिवस उरला आहे। केंद्र आणि राज्य स्तरावर आता आढावा घेतला जात आहे। मित्रांनो, आता 31 मेपर्यंत हा लॉकडाऊन संपल्यानंतर आणखी 15 दिवसांनी लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो लॉकडाऊन, मोठी अपडेट। तर मित्रांनो, आणखी 15 दिवस हा लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो। तर मित्रांनो, या लॉकडाऊन संदर्भात तुम्ही मोठी न्यूजवर काही बातमी आणि जिम बघितले असेल, जिम मंदिरांना जिम चालू होणार, मंदिर शाळा होतील, मालू चालू होतील, शाळा कॉलेज चालू होतील का, याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार। तर हे खरंच सुरू होणार आहे का, तर कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, लॉकडाऊन बदल सर्वात पहिले अपडेट आपल्या चॅनलवर देत आहोत। लॉकडाऊन वाढला तर काय काय सुरू होणार आणि काय बंद होणार, या शाळा सुरू होणार का नाही होणार, जिम चालू होणार की नाही होणार, मंदिरे चालू होणार की नाही होणार, सगळं सुरळीत चालू होणार की नाही होणार, या संदर्भात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तुम्हाला यामध्ये संपूर्ण देशव्यापी लॉकडाऊनबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहे। तर मित्रांनो, ही अपडेट पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। किंवा तुम्ही शेतकरी असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करू। देशव्यापी चौथा लॉकडाऊन संपल्या, आता फक्त एक दिवस राहिले आहे। केंद्र आणि राज्य स्तरावर आता लॉकडाऊन संबंधी आढावा घेतला जात आहे। 31 मेपर्यंतचा हा लॉकडाऊन संपल्यानंतर आणखी 15 दिवसासाठी लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगू शकतो की पाचवा लॉकडाऊन आणखी वेगळ्या स्वरूपाचा असू शकतो। त्या संदर्भात केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी आज कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या महत्त्वाच्या 13 शहरांच्या आयुक्ताशी चर्चा केली। या नव्या लॉकडाऊनमध्ये जिम आणि मंदिरांना सूट दिली जाऊ शकते, मात्र मॉल, शाळा, कॉलेज यांना परवानगी दिली जाऊ शाळा कॉलेज यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे संकेत केंद्राने दिले आहेत। तर गोबा यांनी मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, कोलकाता, इंदूर, जयपूर, जोधपूर, चंगलपट्टा आणि तिरुवनंतपुरम या शहराची आयुक्ताची शलचा 31 मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत। याच कार्यक्रमादरम्यान मोदी लॉकडाऊन वाढवण्याबाबत घोषणा करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। तर मित्रांनो, पाचव्या लॉकडाऊनमध्ये आणखीनही स्थितीरता मिळू शकते, अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा व्हिडिओ होता। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर पाचव्या लॉकडाऊनची माहिती दिलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। या संदर्भात 31 मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहे। मग ते ठरवणार आहे लॉकडाऊनबद्दल की
काय चालू राहणार आणि काय बंद राहणार, आपण फक्त शक्यता जाहीर केली, आपण फक्त शक्यता मांडली की काय चालू होणार आणि काय बंद राहणार. खऱ्या अर्थाने मोदी जे सांगताल तेच आपल्याला फॉलो करावं लागेल. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा.